नमस्कार. सखीपर्णा या चॅनल मध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या कथेविषयी काहीही बोलण्या अगोदर तुम्ही माझ्या मराठी उखाणे ह्या व्हिडिओला जो काही प्रचंड प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल तुमचं खूप मनापासून आभार. ह्या व्हिडिओ म्हणजेच मराठी उखाणे हा व्हिडिओचा दुसरा भाग मी लवकरच तुमच्या समोर घेऊन येते अगदी थोड्याच दिवसात. आता आजच्या कथेबद्दल. आजची कथा आहे सासू आणि सुनेची. सासू आणि सून हे नातं अतिशय गुंतागुंतीचं. काही घरांमध्ये आपण बघतो की सासू आणि सुनेमध्ये अगदी जिवलग मैत्रिणींचं नातं असतं, तर काही घरांमध्ये बघतो की 36 आकडा असतो. पण ज्या घरामध्ये सासू आणि सुनेचं नातं हे मायलेकीच्या नात्यासारखं असतं त्या घरामध्ये सुख आणि शांती असते. मग सासू सुनेतल्या ह्या नात्यामध्ये गोडवा निर्माण करायचा कसा, त्याच्यासाठी सोपे उपाय सांगणारी ही कथा प्रीती जाधव यांनी लिहिलेली असून त्या कथेचं नाव आहे एका नाण्याच्या दोन बाजू. या कथेमध्ये खरंच त्यांनी अतिशय सुंदर रीतीने सांगितलंय की असे काय उपाय केले, असे काय बदल घडवले तर हे सासू सुनेचं नातं अगदी मायलेकीच्या नात्यासारखं होईल. प्रीती जाधव यांचं स्वतःचं दादूज ट्रेझर्स नावाचं युट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलवर त्या ब्लॉगिंग आणि ब्युटी रिलेटेड प्रॉडक्ट संबंधी रिव्ह्यूज देत असतात. अतिशय उपयुक्त असे हे रिव्ह्यूज असतात. तुम्ही नक्की ह्या चॅनलला एकदा अवश्य भेट द्या. ह्या चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली. तर चला सुरुवात करूया प्रीती जाधव यांच्या एका नाण्याच्या दोन बाजू या कथेला. रोज सारखीच आजची ही सकाळ, पण आजची ही सकाळ मंजिरीसाठी खूप खास होती. थोडीशी हुरहुर, थोडीशी बेचैनी, अशी काहीशी तिची अवस्था होती. आणि त्याला कारणही तसंच होतं बरं का. आज होता मंजूचा रिझल्ट. ग्रॅज्युएशनचा नाही हो, त्यात तर ती पास होईल हे घरच्या सर्वांनाच माहीत होतं. रिझल्ट होता तिच्या नवीन आयुष्याचा. मुलाकडून लग्नासाठी होकार की नकार हे कळणार होतं ना आज त्यांना, आणि म्हणूनच घरातले सर्वजणच उत्सुक होते. सकाळी सर्वजण नेहमीप्रमाणे चहा नाश्ता तर करत होते, पण सर्वांचं लक्ष मात्र मोबाईल कडे होत. कधी तो एकदाचा वाचतो आणि आपल्याला चांगली बातमी कळते असं सर्वांना वाटत होत. त्यातच मोठा मंजूचा भाऊ खाता खाता म्हणाला, नाही वाजणार का आयफोन, हिला कोण पसंत करणार. कान तर बघ हिचे कसे आहेत, आणि नाक हे एवढं मोठं चेहराभर पसरलेलं आहे, त्या डोळ्यावर चष्मा, कोण पसंत करणार हिला. मंजूचे वडील मंजूकडे कौतुकाने बघतच म्हणाले, दादा काहीही बोलतोस बरं का माझ्या पोरीबद्दल. माझी ताई ज्या घरात जाईल की नाही ते घर खरंच नशिबवान असेल. आणि तेवढ्यात फोन वाजला. बाबांनी फोन उचलला. सर्वांचे कान फोनकडे लागलेले होते. हो हो नक्कीच, लवकरच तयारीला लागू आपण. आणि बाबांचं हे फोनवरचं बोलणं ऐकताच समोरच्यांचा होकार सर्वांपर्यंत पोहोचला. मग काय, घरात दिवाळीच जशी असं वातावरण तयार झालं. पण ह्या उत्साहात मात्र मंजूच्या मनात गोंधळ सुरू होता. कसं असेल बरं माझं नवीन घर, मला सर्वजण समजून घेतील का, मला ऍडजस्ट करतील ना, त्यांच्या सवयी कशा असतील. मला आई नेहमी म्हणते, काम करायला शिक ग बाई, सासरी गेल्यावर असं काही जमणार नाही उठलं की डायरेक्ट येऊन डायनिंग टेबलवर नाश्ता करायला बसलं. काम करायची सवय लावून घ्या आत्तापासूनच. त्यावर मी नेहमी आईला उत्तर देते, हो हो आई करेन ग मी सासरी गेल्यावर, काय कटकट आहे तुझी. पण आता मला असं वाटतंय, खरंच जमेल का मला सासरी गेल्यावर ही कामं वगैरे करणं. हे प्रश्न तिच्या मनात पिंगा घालत होते. आणि आधीपासून ऐकलेली एक गोष्ट आता तिच्या डोक्यात फिरायला लागली होती. सासू ही आई नसते आणि सासरी खूप त्रास असतो, खरंच असेल का हे असं सर्व. तिच्या मनातली ही भीती तिच्या चेहऱ्यावर उमटली. आईने तिचा चेहरा वाचला आणि आई म्हणाली, अगं मंजू कसला विचार करतेस ग इतका, आताच टेन्शन आलं की काय तुला लग्नाचं. एक काम कर, तुझी ती मैत्रीण सलोनी, तिचं 2 वर्षापूर्वीच लग्न झालंय की नाही, मग तिच्याकडे जाऊन ये, तिला तुझी लग्नाची बातमी सांग, बोल तिच्याशी, तिचे अनुभव, तिने कसं ऍडजस्ट केलं हे समजेल तुला आणि जरा रिलॅक्स होशील तू. आईची ही कल्पना मंजूला एकदम आवडली आणि खुश होऊन ती म्हणाली, हो हो जाऊनच येते मी सलोनीकडे, आणि तिथून जवळच जया राहते ना तिच्याकडे पण जाऊन येते. तयार होऊन सलोनीकडे जायला निघणार एवढ्यात आई म्हणाली, अगं ए बाई जाताना भाऊला सोबत घेऊन जा, एकटी फिरू नकोस, सासर तिथून जवळच आहे तुझं, उगीच कोणी बघायला नको. मंजूने ओठावर आलेला नकार गिळत फक्त मान हलवली. आता भाऊ कशाला मैत्रिणीकडे जाताना,
हा विचारही तिने मनातच दाबला, पण तिचा भाऊच वैतागून म्हणाला, ए आई कायतरीच असतं हा तुझं, मी येतो ग म्हणजे तुझ्यासोबत, पण बाहेरच सोडेन हा तुला, तर तुझ्या मैत्रिणींच्या घरी वगैरे नाही येणार मी. आणि मंजूने अगदी हसूनच ह्या गोष्टीला होकार दिला आणि ते निघाले. सलोनीच्या घरी जाताच तिच्या सासूने दरवाजा उघडला आणि मंजिरीचं खूप मनापासून स्वागत केलं. ये ग मंजिरी, किती दिवसांनी आलीस. सलोनीला आज ऑफिसला सुट्टीच होती आणि म्हणून ती मस्त टीव्ही पाहत सोफ्यावर बसून होती. पण तिच्या सासूबाई मात्र किचनमध्ये जेवणाची तयारी करत होत्या. सलोनीच्या सासूबाईंनी मंजूला अगदी प्रेमाने म्हटलं, आता आलीच आहेस ना मंजू, तर जेवून जा हा आमच्याकडे. सलोनीशी गप्पा मारता मारता मंजू सहजच म्हणाली, किती छान आहेत ग सलोनी तुझ्या सासूबाई. त्यावर सलोनी लगेच म्हणाली, कसल्या छान ग, मूर्ख आहेत त्या नुसत्या, कुठे काय बोलायचं काय नाही काही समजत नाही बघ त्यांना. माझा नवरा समीर सारखा रागवत असतो त्यांना. ए आई तुला काय समजत नाही, मध्ये मध्ये उगीच बोलत जाऊ नकोस हा तू, कित्येकदा असं बोलून माझ्या समोरच रागवत असतो तो. हे ऐकून मंजूने आश्चर्याने विचारलं, मग तू काहीच बोलत नाहीस का ग त्याला. यावर हात झटकत सलोनी म्हणाली, मी कशाला बोलू सासूबाईंची बाजू घेऊन, त्यांचा मुलगाच त्यांची किंमत करत नाही, त्यालाच काही करायचं नाहीये, तर मी कशाला विचार करू त्यांचा. मंजूला सलोनीचं ते बोलणं थोडस खटकलंच. इकड तिकडच्या थोड्याशा गप्पा मारून मंजू निघाली आणि जाताना सलोनीच्या सासूबाईंना म्हणाली, आई येते हा मी, पुन्हा कधीतरी येईन जेवायला. त्यांचा आशीर्वाद घ्यायला खाली वाकत होती तेवढ्यातच त्या तिला म्हणाल्या, अगं मुलींनी पाया पडू नये मंजू, खूप खुश राहा बाळा, असं म्हणून त्यांनी अगदी मनापासून आशीर्वादही दिला. आलेच आहे तर आता जयाकडेही जाऊन येते जाता जाता, असं सलोनीला म्हणून मंजू घराच्या बाहेर पडली आणि ती जयाच्या घराकडे वळली. मंजू जयाच्या घराकडे जायला निघाली आणि मंजूच्या मनात विचार आला, खरंच सासू वाईट असते का की आपण सुनाच वाईट असतो. विचारात गुंतून गेलेली मंजू दुसऱ्याच बिल्डिंग मध्ये शिरत असताना मागूनच तिला जयाचा आवाज आला, ए मंजू अगं तिकडे कुठे जातेस, बी विंग मध्ये, ए विंग मध्ये राहते ना ग मी, विसरलीस की काय. मंजूने हसतच डोक्यावर हात मारला आणि जयाच्या 4th floor वरील 1 BHK घराजवळ त्या आल्या. दार उघडताच जयाच्या घरामध्ये बसलेले घर भर सदस्य बघून मंजू थोडीशी बिचकलीच. घरात शिरताच जया म्हणाली, मंजू तू बस हा जरा 2 मिनिटं, मी पटकन कपडे वाळ्यात घालून येते. मंजू हॉलमध्ये बसली आणि घरात एवढे सदस्य होते पण त्यापैकी कोणीच मंजूशी काही बोललं नाही. शेवटी कंटाळून मंजू उठून जयाकडे आतमध्ये गेली आणि अगदी हळू आवाजात मंजू म्हणाली, काय ग जया इतकी माणसं असून कोणीच कोणाशी बोलत नाही, माझ्याशीही कोणीच बोललं नाही, कशी राहतेस ग तू इतक्या माणसांच्या मध्ये. जया बोलली, हा ग मंजू माझा दिवसच कामात जातो ग, सर्वजण आपापल्यात बिझी असतात बघ आमच्याकडे. मंजूने विचारलं, कामामध्ये कोण मदत करतं की नाही ग जया तुला, की एकटीच दिवसभर राब राब राबत असते. हसतच जया म्हणाली, अगं हो करतात की. पण तिच्या हसण्यात एक वेगळाच एकटेपणा मंजूला जाणवला. जयाने विषयच बदलला. अजून बाकी काय चाललंय तुझं मंजू, जॉबचं काय, कधी सुरू करणार. तेवढ्यात बाहेरून आवाज आला, झाला का स्वयंपाक, 12 वाजलेत, किती वेळ लागणार आहे अजून स्वयंपाकाला, गप्पा नंतर मारा, मैत्रिणीं बरोबर बसल्यात, जेवणाचं काय ते पहा आधी. एकदम उद्धट भाषेतलं ते बोलणं ऐकून मंजूच्या डोळ्यात तर पाणी झालं. त्यावर जया म्हणाली, ए अगं मंजू काय झालं तुला, मनावर नको घेऊ साईंचं बोलणं, ते असंच बोलतात, स्वभावच आहे ग त्यांचा तो. मंजू कळवळून म्हणाली, अगं ह्यावर तुझा नवरा मनीष काहीच नाही बोलत, ते नेहमीच तुझ्याशी असं बोलतात. जया म्हणाली, अगं मला सवय झाली आता आणि तो नाही जात त्याच्या आई वडिलांच्या विरुद्ध. अगं पण त्यात विरोध कसला, जे आहे खरं ते बोलायला हरकत काय त्याला, मंजूनी थोड्या रागातच विचारलं. नाही ग मंजू तसं नसतं, नाही बोलू शकत आपण, उदास स्वरात जया म्हणाली. मग कसं असतं ग, हे असं ऐकत राहायचं का जया आपण. हो ऐकत राहायचं मंजू, कारण आपण लहान असतो ना. माझा मनीष म्हणतो माझ्या घरचे 100% चुकीचे असले ना तरी त्यांना मी काहीही बोलू शकत नाही, तुला सांगू शकतो, तूच समजून घे त्यांना फक्त माझ्यासाठी. हे ऐकून मंजूला काही कळेनासच झालं. तिच्या मनात आलं, हे असं घर जर मला मिळालं तर मी काय केलं असतं. चल मी निघते, असं म्हणून तिने जयाचा निरोप घेतला. मंजू बाहेर आली खरी पण तिच्या मनामध्ये विचारांचं काहूर माजलं, सून वाईट असते की सासू. खूप शांतपणे विचार केल्यावर मंजू ह्या विचारांवर पोचली की खरं तर
वाईट कोणीही नसतं। सासूसुनेत भांडण झालं की सर्व दोष बायकांच्या माथ्यावर देण्या अगोदर पुरुषांनी थोडा विचार करायला नको का? खरं तर ह्या नात्यातला बॅलन्स करायचं काम मुलानेच करायला हवं। सासू आणि सून ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत। एक बाजू खराब झाली तर नाण्याची किंमत राहील का? प्रत्येक वेळेस आपण काही झालं की म्हणतो त्या तिची न सासूच वाईट असणार, पण प्रत्येक वेळेस सासूच चुकते का? काही वेळेला सूनाही चुकतातच ना, आणि तसंही प्रत्येक सून ही काही वर्षांनी सासू बनणारच, आणि तेव्हा दोष तिच्या माथ्यावर नाही का येणार? मग हा गैरसमज आत्ताच आपण मनातून काढून टाकायला हवा की सासूच चुकते। सासूला एका आईच्या दृष्टिकोनातून बघायची गरज आहे। आजकालच्या सासवा ह्या जॉब करणाऱ्या आहेत, इंडिपेंडेंट आहेत, त्यांनाही पर्सनल स्पेस कळते। आमच्या काळात नव्हतं बाई असं, आम्ही नाही असं करायचो, हे हल्ली फार कमी ऐकायला येतं। सासूलाही आजकाल बर्गर पिझ्झा खायला आवडतो, आणि आवडत नसला ना तरी मुला आणि सुने बरोबर फिरायला गप्पा मारायला त्यांना नक्कीच आवडतं। पण होतं असं, लग्न झाल्यावर नवरा बायको एकमेकात इतके गुरफटून जातात की आई वडील एकटे पडलेत हे त्यांच्या लक्षातच येत नाही। पूर्वीच्या काळात अशा काही गोष्टी घडल्या की ज्यामुळे सासू आणि सून या नात्यामध्ये विष कालवलं गेलं। काय माहिती काय नक्की गोष्टी घडल्या, आणि इतिहास उकरून काढायची काही गरजही नाही। मुलाचं लग्न झालं की आईची सासू बनते, पण लग्न झाल्यावर त्या मुलाला आईमध्ये आपल्यावर प्रेम करणारी जुनी आई दिसणं बंद कसं काय होतं? काही ठिकाणी अगदी उलट घडतं। मुलगा नवरा या नात्याने बायकोची बाजू न घेता चुकणाऱ्या आई वडिलांना गप्प राहून साथ देतो। खरं तर सासू आणि सून या नात्यातला बॅलन्स मुलगा म्हणून, नवरा म्हणून, सासरा म्हणून पुरुषांनी साधणं खूप गरजेचं आहे। नेमकं पुरुष ही जबाबदारी घेण्याचं सोयीस्कर रीतीने टाळतात, आणि दोषी ठरतात सासू आणि सुना। बायकोकडे लक्ष देताना आईला न विसरणं आणि आई वडिलांच्या प्रेमामध्ये जास्त बुडून जाऊन बायकोवर अन्याय करणं, ह्या दोन्ही गोष्टी नवरा म्हणून मुलगा म्हणून मुलानेच बघायला हव्यात। बायकोची काळजी घेणं, तिची बाजू घेणं म्हणजे आई वडिलांना विरोध करणं असं मुळीच नसतं, हे प्रत्येक मुलाला समजलंच पाहिजे। खरं तर आईचं मन मुलगा म्हणून आणि बायकोचं मन नवरा म्हणून समजून घेऊन योग्य तो निर्णय जेव्हा पुरुष घेतील ना, तेव्हा सासू आणि सून ह्या नात्याला एक नवीन बहर येईल, आणि एकत्र राहण्याचा आनंद सासू सुनांसकट सर्व घराला अनुभवायला मिळेल, आणि अनुभवाच्या झाडावर प्रगत वर्तमानाचे फळ येईल। प्रीती जाधव ह्यांची ही कथा तुम्हाला कशी वाटली, आवडली का, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि हो, जाता जाता परत एकदा आपल्या सखीपर्णा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।